मंगलवार को राज्य सरकार ने किसानों के लिए निधि की घोषणा की है। इस घोषणा पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि सरकार ने लूट बंद करना चाहिए, खेती की उपकरण महंगे हो रहे हैं, किसानों को राज्य सरकार की सच्चाई पता चल गई है। एक रुपया द्यायचा ही लूट जी बनिया वृत्ति जी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने सुरू के लिए ती पहले थांबवली पाहिजे। शेती खर्च एवढा पद्धतीने वाढलेला आहे की मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून या सगळ्या तुटपुंजा आणि निवडणुका समोर ठेवून केल्या जात असल्या तरी शेतकरी आता याच्यातलं खरं समजलेला आहे आणि ज्या पद्धतीनं GST माध्यमातून शेतकऱ्याला लुटलं जाते आहे ती भावना शेतकऱ्यांना आता समजलेली आहे। त्याच्यामुळे या तुटपुंजा मदतीचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांवर त्यांचं मन जिंकण्यामध्ये सरकारला यश येणार नाही। सगळ्या पक्षाला आपल्या आपल्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये कुठली प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। लोकसभा आणि विधानसभा न्याय सगळा आढावा आम्ही घेणार आहोत आणि भाजपला केंद्रातून आणि राज्यातून सत्तेतून बाहेर कसं काढायचं त्याचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे आणि हा सगळा आढावा घेतल्यानंतर आम्ही आमच्या मित्रपक्षाशी त्याच्यावरची चर्चा करू आणि त्याच्या आधारावर मग पुढची सगळ्या घडामोडी आम्ही त्या ठिकाणी निकलू। आणि आमचा एकमेव आहे कारण की आज आपण पाहतोय की देशाच्या संविधानिक व्यवस्थेला रोज संपवलं जात आहे, रोज संविधानाचं मुठमाती दिली जाते आहे, रोज महापुरुषांचा अवमान केला जातो आहे। कालच आपण पाहिलं असेल की दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अल्लाबाई होळकर आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्याला हटवून त्या ठिकाणी एक जयंती साजरी करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचा महिलांचा अपमान, एकीकडे आपण पाहतोय की महिला कुस्तीपटू ज्यांनी या देशासाठी ज्या खेळल्या त्यांनी सुवर्णपदकं आणली त्या देशासाठी, त्यांची काय हालत या लोकांनी केली की महिलांचा सातत्यानं अपमान। ज्यांनी या देशासाठी काम केलेलं आहे, देशाला दिशा दिलेली आहे, अशा महिलांचा अपमान BJP सातत्यानं करते आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला कुठेही काँग्रेस दुर्लक्ष करून चालत नाही आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे काँग्रेस। आणि ही जी BJP जी तानाशाह जे प्रवृत्तीचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे की हमसोर करेल कायदा संविधानालाही सुद्धा बाजूला सारला जातं। परवाच्या संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी पण ज्या पद्धतीचं संविधानिक व्यवस्थेला पूर्ण बाजूला सारला गेलेला राष्ट्रपती